जुनी पेन्शन योजना लागू करा या मुख्य मागणीसाठी आणि अन्य मागण्यांसाठी राज्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय. रायगाव तालुक्यामध्ये याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. शेकडो कर्मचारी यामध्ये सहभागी झालेत. शहरातील मुख्य मार्गावरून रॅली काढण्यात आली आहे. तहसील कार्यालयाजवळ या रॅलीचा सभेमध्ये रूपांतर झालं. उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना न्याय मागण्याचे निवेदन देण्यात आलं. राज्य सरकारी निम सरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या हाकेला प्रतिसाद देत महसूल शिक्षण आरोग्य पंचायत भूमी अभिलेख यासह इतरही सर्व संघटना एकत्र आल्या. एनपीएस रद्द करा, जुनी पेन्शन लागू करा ही संघटनांची मुख्य मागणी आहे. विशेष म्हणजे स्त्री कर्मचारी यांनी देखील या संपात हिरिरीने भाग घेतलाय. हा संप बेमुदत असल्याने तालुक्यातील सर्व शाळा बंद झाल्यात. सर्व विभागातील कर्मचारी सहभागी असल्याने प्रशासन प्रभावित झालंय. एकच मिशन जुनी पेन्शन या मागणीने परिसर तणावून गेलाय. सभेमध्ये विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त करून शासनाने राज्य दिवाळखोरीत जाण्याची चुकीची आकडेवारी दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याची बाब अनेकांनी मांडली आहे. जोपर्यंत जुनी पेन्शन लागू केल्याची घोषणा करण्यात येत नाही तोपर्यंत हा संप मागे घेण्यात येणार नाही असा निर्धार कर्मचाऱ्यांनी केलाय. महाराष्ट्र सरकार कर्मचाऱ्याच्या बाबतीत उदासीन धोरण राबवत आहे आणि जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर अनेक वेळा गोलगोल फिरवत आहे. म्हणून मध्यवर्ती कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याच्या नेत्यांनी जो हा बेमुदत संप पुकारलेला आहे हा निर्णायक लढा आहे आणि या लढ्यामध्ये आम्ही शासनाकडून आमच्या हक्काची पेन्शन आमच्यासाठी लागू करूनच घेऊ. तोपर्यंत हा लढा आम्ही निर्धाराने सुरूच ठेवू आणि या पेन्शन विरोधी शासनाचा या ठिकाणी आम्ही सर्वजण धिक्कार करतो. स्टार महाराष्ट्र न्यूज राळेगाव. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.